नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ग्रामपंचायती बंद। हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरपंच परिषदेने महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला होता, मात्र मागण्या मान्य न झाल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या। दरम्यान जिल्ह्यातील कडा ग्रामपंचायत बंद ठेवून सरपंच परिषदेच्या अध्यक्ष दत्ता काकडे या आंदोलनात सहभागी झाले होते। वित्त आयोगाच्या रकमेत कपात करण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सरपंच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। अनेकदा शासनाची भेट घेऊनही मागण्या मान्य होत नाहीत, त्यामुळे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, बीड। सरकारला आमचं आव्हान आहे की बाबा सरपंचाचे मानधन वाढलं पाहिजे, सरपंचाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदानाचा अधिकार दिला पाहिजे, नवी मुंबईमध्ये सरपंचासाठी सरपंच भवन बांधलं पाहिजे आणि संगणक चालक जे आहे ते ग्रामपंचायतीला ठेवण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि यापुढे आणि ते घरकुलाची जी योजना आहेत त्या घरकुलाच्या योजनेमध्ये पुनर्सर्वे व्हायला पाहिजे, या सगळ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। पॅनलबंदी ग्रामपंचायतीमध्ये पॅनलबंदी झालं पाहिजे, या सगळ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या अधिवेशनाच्या पूर्वी आम्ही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, मुख्यमंत्री साहेबांना खूप निवेदन दिले, मुख्यमंत्री साहेबाला आम्ही भेटलो आहोत, आम्ही सगळ्या मंत्र्यांना भेटलो आहोत, पण आमची कुणीही दखल घेतली नाही। आम्ही शेवटी राज्यपालांना भेटलो आहोत, राज्यपालाला भेटूनही त्यांनी आमची दखल घेतलेली नाही, म्हणून आम्ही या सरकारला इशारा देत आहोत की आम्ही मुंबईमध्ये जर आमच्या मागण्या झाले नाही तर मोठा मोर्चा काढू सरपंचांचा। सध्या अधिवेशन सुरू आहे, कधी मोर्चाचं तुम्ही स्वरूप करणार? अधिवेशन संपल्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत।